नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट ट्रेडिंग सेशनसाठी कशा पद्धतीचं मार्केटचं सेटअप तयार झालंय, त्यामध्ये ऑप्शनचा डेटा काय सांगतोय, मार्केटचं टेक्निकल काय सांगतंय आणि ग्लोबल सेंटिमेंट काय सांगतं याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा वीकली व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी मित्रांनो तुम्हाला ही जी वीकली एक्सपायरी आहे जी ओपन झालेली नवीन, त्या वीकली एक्सपायरीसाठी मार्केटचं सेटअप काय आहे, मार्केटचं ग्लोबल सेंटिमेंट काय आहे, त्याचबरोबर डोमेस्टिक क्यूज काय आहे याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या लेक्चरमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन सध्या कशा पद्धतीनं प्लेस झालेत, त्याचबरोबर त्यांचा ओवायचा डेटा कसा आहे याची पण चर्चा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसाचं जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व केलं असेल तर कंटिन्यू बेसिसवर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो माउंट होताना आपल्याला स्क्रीनवरती दिसून आला होता. आणि मित्रांनो, हा जो सेलिंग प्रेशर आहे तो कालच्या ट्रेडिंग सेशनला कुठंतरी एका ठिकाणी पॉज घेताना दिसून येतोय. जो पॉज जो तयार झालाय मार्केटमध्ये हा बँक निफ्टीसाठी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या ठिकाणी तयार झालाय. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडेक्सनं मंथली सिरीजचा जो बेस होता त्याचं व्हायलेशन पाठीमागच्या काही दिवसामध्ये केलेलं नाही, म्हणजे याचा अर्थ क्लिअरली मार्केटने एक बेस बिल्डिंग केलंय आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये मार्केटमध्ये परत एकदा अपसाईडला रॅली येण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती ऑप्शनच्या सेटअपमध्ये आणि टेक्निकली तयार झाली का आणि बाकीचे ग्लोबल सेंटिमेंट काय सांगतात हे आपण काय करायला लागलो या ठिकाणी बघायला लागलो. मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना एका गोष्टीवरती नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा मार्केटसाठी ग्लोबल सेंटिमेंट काय सांगतात सध्याला आणि ह्या ग्लोबल सेंटिमेंटनुसार मार्केटचं सेटअप कशा पद्धतीनं चेंज व्हायला लागलं हे पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. मित्रांनो, पाठीमागच्या एक ते दोन दिवसापूर्वी लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे फ्रायडेच्या दिवशी मित्रांनो वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसचे इंडियाच्या इक्विटी मार्केटवरती वेगवेगळे रिपोर्ट जे आहेत ते काय झाले त्या ठिकाणी जनरेट झाले आणि ह्या रिपोर्टचा जर तुम्ही स्टडी केला जसं की गोल्डमन स्कॅश नावाचं जे ब्रोकरेज हाऊस आहे या ब्रोकरेज हाऊसनं इंडियाच्या इक्विटी मार्केटला डाऊनग्रेड केलेलं आहे आणि हे डाऊनग्रेड करत असताना त्यांनी सांगितलं की बाबा इंडियन इक्विटी मार्केट जे आहे ते एशियातलं एक इमर्जिंग मार्केट आहे आणि ह्या इमर्जिंग मार्केटनं पाठीमागच्या एक वर्षामध्ये म्हणजे FY21 जे आहे त्या इयरमध्ये हायेस्ट रिटर्न जे आहेत ते दिले ते रिटर्न ऑलमोस्ट 28% रिटर्न आहे. मग या पार्श्वभूमीवर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा MSCI इंडेक्स पेक्षाही जास्त रिटर्न इंडियन इक्विटी मार्केटनं दिले आहेत आणि त्यामुळे त्यांनी इंडियाच्या मार्केटला ओव्हर व्हॅल्युएशनचं रिमार्क दिलं आणि त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी डाऊनग्रेड जे आहे ते केलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, मॉर्गन स्टॅनली असेल, नोमोरा असेल, UBS असेल या ब्रोकरेज हाऊसने देखील इंडियाचं रेटिंग जे आहे ते कुठं ना कुठं कमी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मित्रांनो, आता ग्लोबल मार्केट असेल, इंडियन इक्विटी मार्केट असेल, त्याच्यासाठी एक कन्सर्निंग पॉईंट जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये हायलाइटली रेज होऊ शकतो मार्केटमध्ये. जसं की सातत्यानं वाढणाऱ्या तेलाच्या किमती हा एक मार्केटसाठी कन्सर्न आहे. दुसरं डॉलर इंडेक्सचा 94-95 आसपास ट्रेड करणं हा सर्वात मोठा मार्केटसाठी कन्सर्न आहे. कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अमेरिकेचं फेड बँक जे आहे फेडरल रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी इन्फ्लेशनवर कंट्रोल करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट मध्ये चेंज करावं लागेल आणि त्याच्या पाठोपाठ बाकीच्या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये जे लीडर आहेत मार्केटचे ते देखील काय करतील त्या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीमध्ये काही प्रमाणात चेंजेस करताना येण्याची शक्यता दिसून येणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि दुसरं मित्रांनो, ह्या ब्रोकरेज हाऊसनी इंडियन इक्विटी मार्केटवर अजून एक खूप महत्वाचा रिमार्क दिलाय जो तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात खूप महत्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की बाबा पुढील 3-6 महिने इंडियन इक्विटी मार्केट जे ते कन्सोलिडेशन फेज मध्ये किंवा साईडवेज मूव्ह मध्ये जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. म्हणजे मार्केटमध्ये हायर साईडला मोठी रेंज येण्याची शक्यता कमी आहे, डाऊन साईडला पण मार्केट एक डाऊनफॉल ओपन करण्याची प्रोबॅबिलिटी कमी बनते. म्हणजे मार्केट एका छोट्या रेंजमध्ये 1,200-1,300 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी इंडायसेस जर तो कुठल्या 3-4 महिन्यासाठी ट्रेड करू शकतो. कारण का पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी ही गोष्ट मेन्शन केली आहे की बाबा सध्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या हाय लेवलच्या कंटिन्यू मिटिंग सुरू आहेत, त्यानंतर बजेटचं प्रिपरेशन सुरू आहे आणि ह्या बजेटच्या प्रिपरेशनवरती बऱ्याच वेळेला मार्केट जे आहे ते काय करत असतं त्या ठिकाणी सावध भूमिका घेत असतं आणि त्याचा इम्पॅक्ट पाठीमागच्या काही दिवसामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं मित्रांनो खूप मोठं सेलिंग जे आहे ते केलंय. पाठीमागच्या 18 महिन्यातलं सर्वात जास्त सेलिंग हे पाठीमागच्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये झालेलं आहे, तो पण आपल्याला विचारात घेण्याचा मुद्दा आहे. दुसरं मित्रांनो, इंडियन इक्विटी मार्केटसाठी ह्या वीकली वीकचा जर विचार केला तर काही पॉझिटिव्ह डेटा पॉईंट पण आहे. जसं की मित्रांनो, क्वार्टरली रिझल्ट जे आहे ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आहेत आणि हे क्वार्टरली रिझल्ट वन ऑफ द बेस्ट आहेत. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे क्वार्टरली रिझल्ट येतात,
हा मार्केटसाठी मेन टर्निंग पॉईंट किंवा सेंटिमेंट असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इकॉनॉमिक ग्रोथचा डेटा असेल आणि मॅक्रो इकॉनॉमिकचा डेटा जो येणार आहे, हा डेटा मार्केटसाठी पॉझिटिव्ह सेंटिमेंटचं काम काय करणार आहे, येणाऱ्या कालखंडात करणार आहे. तुम्हाला मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल ह्या टाइम हॉरिझनमध्ये किंवा सध्याच्या सिच्युएशनमध्ये, तर तुम्ही मेनली काय करा, स्टॉक स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट करा, चार्ट स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंटवरती फोकस करा आणि मेनली मित्रांनो मोठी अमाऊंट मार्केटमध्ये न टाकता त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला स्टॉक एसआयपीच्या माध्यमातून मार्केटमध्ये पैसा टाकता येईल याच्यावरती फोकस करा. मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट वीकला मार्केटचा सेंटिमेंट बघत असताना काही डेटा पॉईंट पण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपण ह्या डेटा पॉईंटचा विचार करतो, डेटा पॉईंटचा विचार करत असताना मित्रांनो आपल्याला काही चार्टिकल बाबी किंवा काही ऑप्शनचा डेटा किंवा ओआयचा डेटा पण काय करणं या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, ज्या वेळेला आपण हा ओआयचा डेटा बघायचा प्रयत्न करतो किंवा ह्या डेटावरती ज्या वेळेला आपण फोकस करायचा प्रयत्न करतो, मित्रांनो हा जो डेटा आहे हा बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय केलाय मी तुमच्या समोर ओपन केलाय. आणि मित्रांनो, बँक निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट या ठिकाणी 41,200 पासून ते ऑलमोस्ट या ठिकाणी 38,500 पर्यंत बँक निफ्टी जो आहे तो काय झालाय, पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये करेक्ट झालंय. आणि हे करेक्शन जर तुम्ही एक्झॅक्टली डॉट पॉईंटच्या साईन जर जोडायचा प्रयत्न केला बँक निफ्टीचं करेक्शन, तर हे मित्रांनो करेक्शन ऑलमोस्ट 8.23% आहे. म्हणजे 3,440 पॉईंटवर बँक निफ्टी त्याच्या लाईफ टाइम हाय वरून ऑलरेडी करेक्ट झालाय. त्यामुळे मित्रांनो, ही बँकिंग स्टॉक मध्ये जर तुम्हाला काही प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ही वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे सध्याच्या कंडिशनला, जसं की HDFC बँक असेल, कोटक बँक असेल, ICICI बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला जर तुम्ही ह्याचा जर विचार केला निफ्टी इंडायसेसचा, तर निफ्टी इंडायसेस मित्रांनो किती करेक्ट झाला ह्या ट्रेडमध्ये, तर मित्रांनो निफ्टीचं करेक्शन जे आहे ते मेनली कमी प्रमाणात असल्याचं तुम्हाला दिसून येतं. निफ्टी जो आहे तो त्याच्या लाईफ टाइम हाय पासून ऑलमोस्ट 4.5% करेक्ट झाला होता आणि हा 4.5% करेक्ट झालेला निफ्टी जो आहे तो त्याच्या लो पासून ऑलरेडी मित्रांनो सध्याला काय झालाय या ठिकाणी काही प्रमाणात रेज झालेला पण दिसून येतोय. आणि हे रेजिंग जे आहे ते ऑलमोस्ट मित्रांनो 2.5% असलेलं क्लिअरली स्क्रीनवर आपल्याला दिसून येत आहे. आणि मित्रांनो, कालच्या लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक महत्वाची गोष्ट घडली. फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग झालेला आहे आणि जे डेटा पॉईंटमध्ये पण क्लिअरली आपल्याला दाखवतंय. आणि मित्रांनो, मार्केटनं परत एकदा 18,000 आणि 18,100 रिगेन केलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी टेक्निकली जर विचार केलं, कारण की आपण ज्या वेळेला मार्केटच्या टेक्निकलचा विचार करतो ना, ह्या टेक्निकलचा विचार करत असताना काही मुव्हिंग एव्हरेजेस मार्केटमध्ये विशेषतः इंडेक्समध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. जसे की 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल आणि शॉर्ट टर्मचा जर विचार केला तर 10 आणि 20 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज. मित्रांनो, मार्केटनं परत एकदा काय केलंय, पाठीमागचे 4 ते 5 दिवसामध्ये जे कंटिन्यू मार्केट काय करत होतं त्या ठिकाणी 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास ट्रेड करत होतं, ते मार्केटनं आज परत एकदा काय केलंय, 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंगच्या एव्हरेजच्या वरती एक चांगलं डिसायसिव्हली क्लोजिंग दिलंय. जे कुठं ना कुठं मार्केटवर जी बुलिश कॅन्डल तयार झाले ते बुल रन मार्केटमध्ये परत एकदा अपसाईड येण्याची शक्यता नाकारत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शनचा डेटा चेक केला तर ह्या ऑप्शनच्या डेटामध्ये क्लिअरली निफ्टी इंडायसेससाठी चालू विकली एक्सपायरी जी आहे ह्या विकली एक्सपायरीसाठी 18,300 रेंज आहे ही क्लिअरली मार्केटमध्ये ओपन असलेली तुम्हाला दिसून येते. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो, बँक निफ्टी हा इंडेक्स जो आहे तो त्याच्या लोच्या जवळ, म्हणजे नोव्हेंबर महिन्याची जी सिरीज सुरू झाली होती त्या नोव्हेंबर महिन्याच्या सिरीजच्या जवळ आहे. आणि परत मित्रांनो, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला परत एकदा बँक निफ्टीनं काय केलं होतं तर 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज त्याला होल्ड केलेलं आहे, त्याच्या खाली मार्केट गेलेलं नाही. आणि मित्रांनो, आता मार्केट ज्या वेळेला 50 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज आणि 20 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या दरम्यान राहतं, त्या रेंजमध्ये मार्केटमध्ये थोडी वोलॅटिलिटी जी आहे ती येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. आणि पॉसिबल मित्रांनो, कुठल्या 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटमध्ये रॅली कंटिन्यू होणार असेल तर ही रॅली मित्रांनो बँकिंग स्टॉक कॉन्सर्ड असेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का निफ्टीला जर हायर साईडला जायचं असेल तर बँक निफ्टीला पाठीमागे राहून चालत नाही. आणि बँक निफ्टीचा जर डेटा पॉईंट बघितला तर निफ्टीच्या डेटा पॉईंटमध्ये हायर साईड परत एकदा ओपन होताना दिसून येते. पण मित्रांनो, हा डेटा पॉईंटमध्ये जरी हायर साईड ओपन दिसून येत असली मार्केटमध्ये तर तुम्हाला अजून पण एका गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तो म्हणजे की बाबा ग्लोबल सेंटिमेंट येणाऱ्या कालखंडात काय करतात नेक्स्ट वीकमध्ये, हे मार्केटसाठी महत्वाचा ट्रिगर असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा जो डेटा पॉईंट सांगतोय तो काय सांगतोय मित्रांनो, निफ्टीच्या कालच्या लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला 18,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे,
18,000 या स्ट्राइक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पुट सेलर जे आहे त्यांनी ग्रीप घेतले जे कुठं ना कुठं मार्केटवरती बुलिश व्ह्यू ठेवत असताना तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर 17,900 या स्ट्राईक प्राइसला देखील मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटिंग आहे आणि 17,800 ला देखील मार्केटमध्ये पुट रायटरनं ग्रीप घेतलेले. म्हणजे मित्रांनो मार्केटमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मार्केट कोणत्याही परिस्थितीत 18,000 सपोर्ट ब्रेक करण्याची किंवा त्याचं व्हायलेशन करण्याची शक्यता कमी वाटते. किंवा सेकंड सपोर्टचा जर विचार केला तर 17,900 ला सपोर्ट क्लिअरली तयार झाला दिसून येतोय. दुसरं मित्रांनो ह्या डेटा पॉइंट मध्ये अजून एक खूप महत्वाची बाब आहे ते म्हणजे 18,000 या स्ट्राईक प्राइसला कॉल रायटर अजून पण काही प्रमाणात ऍक्टिव्ह असलेले दिसून येतात. 18,100 ला आहेत आणि 18,300 ला देखील कॉल रायटर आहे. पण 18,100 ते 18,300 या रेंजच्या दरम्यान जो कॉल रायटरचा जो प्रेझेन्स आहे किंवा त्यांचा जो ओआय आहे तो ओआयचा डेटा इतका स्ट्रॉंग असलेला तुम्हाला दिसत नाही. आणि मित्रांनो पाठीमागच्या 8 ते 9 ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही टोटल ओपन इंटरेस्ट बँक निफ्टीचा जर विचारात घेतला तर ह्या डेटा पॉइंट मध्ये मित्रांनो परत एकदा पुट रायटरनं ग्रीप घेतलेला आहे. कॉलचा डेटा जो आहे तो कमी होताना दिसून येतो जे क्लिअरली कुठं ना कुठं आपल्याला मार्केटमध्ये बुलिश सेंटिमेंट असल्याचा क्लिअरली सिग्नल आहे. आणि दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये जे पुट रायटिंग झाले सध्याच्या ट्रेडिंग सेशनला म्हणजे लास्ट फ्रायडेला किंवा ह्या वीकली एक्सपायरीसाठी 24 crore पुट जे आहे ते त्या ठिकाणी ओवाय आहे. कॉल साईडचा 11 crore ओवाय आहे जे कुठं क्लिअरली इंडिकेशन जे आहे ते मार्केट अपसाईडला जाण्याचं आपल्याला दिसून येतंय. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा हा ऑप्शनचा डेटा काय सांगतोय आपल्याला ते पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. बँक निफ्टीसाठी जो रेजिस्टन्स म्हणलाय तो 39,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याचबरोबर 38,800 देखील रेजिस्टन्स आहे. 38,700 ला देखील मार्केटमध्ये कॉल रायटिंग झालेलं आहे. इव्हन 38,900 ला देखील कॉल रायटिंग झालं. म्हणजे बँक निफ्टीला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी असेल किंवा मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी असेल हायर साईडला जर जायचं असेल तर त्या प्रत्येक स्टेजवरती प्रत्येक टप्प्यावरती मार्केटसाठी एक चॅलेंज असणार आहे. ते चॅलेंज काय असणार आहे मित्रांनो की बाबा रिस्ट्रिक्टेड अपसाईड ओपन होण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी नाकारता येईल. आणि डाऊन साईडला जर सपोर्ट विचारात घेतला तर 38,500 या स्ट्राईक प्राईसला खूप मोठा सपोर्ट आहे जो 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज टेक्निकली देखील मार्केटचा सपोर्ट दाखवतोय. आणि ओआय ऍडिशन देखील कालच्या ट्रेडिंग सेशनसाठी या ठिकाणी झाले म्हणजे याचा अर्थ मार्केट म्हणजे 38,500 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि बँक निफ्टीचा जर ओआयचा डेटा बघितला तर ह्या डेटामध्ये बँक निफ्टीसाठी एक क्लिअर व्ह्यू किंवा क्लिअर डायरेक्शन अजूनपर्यंत तयार झालेलं नाही. आणि हे क्लिअर डायरेक्शन आणि क्लिअर व्ह्यू जो आहे तो मित्रांनो पुढल्या काही दिवसामध्ये आपल्याला मार्केटमध्ये तयार होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्याला मार्केटवरती कुठल्या आठवड्यात ट्रेड करत असताना अजून एक महत्वाचा डेटा जो आहे तो बघणं गरजेचं आहे. कॅश फ्लो मित्रांनो 19/10/2021 ते 11/11/2021 या पिरियडचा जर डेटा फ्लो बघितला कॅश फ्लो बघितला इक्विटी मार्केटमधला तर त्या ठिकाणी नेट सेलिंग जे आहे ते झालेलं आहे. त्यातलं फक्त 1 to 2 ट्रेडिंग सेशनचा अपवाद आहे ज्या दिवशी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं बाईंग केले. आणि 2021 ह्या वर्षाचा जर विचार केला तर ह्या 21 ह्या वर्षामध्ये हा जो लास्ट पाठीमागचे काही दिवस जे सुरू आहेत पाठीमागच्या 15-20 दिवसामध्ये 17,033 crore सेलिंग जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं केलंय. आणि हा सेलिंगचा आकडा मित्रांनो खूप मोठा आहे पाठीमागच्या 8-9 महिन्याशी तुलना करता. दुसरा मित्रांनो हा FIच्या डेटामध्ये जर क्लिअरली दिसतं की बाबा ते प्रॉफिट बुकिंगच्या मूडमध्ये आहे ते मार्केटमधून पैसा एक्झिट करतात हे क्लिअरली आपल्याला दिसते. पण दुसरा OIचा डेटा काय सांगतोय पाठीमागच्या फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनचा जर डेरिव्हेटिव्हचा कॅश फ्लो जर बघितला तर त्याच्यामध्ये मित्रांनो 2,103 crore इंडेक्स फ्युचर बाय केलाय. दिस इज गुड इंडिकेशन फॉर बुलिश मुमेंटम साठी आहे. दुसरं स्टॉक फ्युचर मध्ये देखील 880 crore बाईंग केले आणि इंडेक्स ऑप्शन मध्ये मित्रांनो त्या ठिकाणी देखील 3,302 crore बाईंग केले. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पाठीमागच्या ट्रेडिंग सेशन मध्ये म्हणजे फ्रायडेला 12 November जो ट्रेड घेतले त्या ट्रेडमध्ये त्यांचा व्ह्यू क्लिअरवर मार्केटवर बुलिश दिसतोय. पण मित्रांनो ज्या वेळेला आपण हा ओआयचा डेटा विचारात घेतो ह्या ओआयच्या डेटामध्ये त्यांनी काय केलं विशेषतः इंडेक्स फ्युचरवर मित्रांनो 14,313 कॉन्ट्रॅक्ट लॉंग केले तरी म्हणजे इंडेक्स फ्युचरवरती त्यांच्या बाय पोझिशन आहेत. किती पोझिशन आहेत 14,313 पोझिशन लॉंग साईड आहेत. आणि मित्रांनो त्याच ट्रेडिंग सेशनमध्ये अजून एक खूप महत्वाचा गेम घडलाय मार्केटमध्ये 9,044 कॉन्ट्रॅक्ट त्यांनी क्लोज केलेत. म्हणजे मार्केटचा बेस स्ट्रॉंग होणं अपसाईड मुवमेंट ओपन होणं हे क्लिअर इंडिकेशन इंडेक्स फ्युचरच्या ओआयच्या डेटामध्ये आपल्याला क्लिअरली दिसून येते.
दुसऱ्या साईडला मित्रांनो ज्यावेळेला आपण इंडेक्स ऑप्शनचा डेटा बघतो त्या ऑप्शनच्या डेटामध्ये काय झाले तर मित्रांनो फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या पोझिशन प्लेस झाले ओआयच्या डेटामध्ये जो ओपन इंटरेस्ट ओपन आहे त्याच्यानुसार मित्रांनो ऑलमोस्ट या ठिकाणी 1,24,941 लॉंग पोझिशन कॉल साईडला घेण्यात आले म्हणजे मित्रांनो 1,24,000 म्हणजे ऑलमोस्ट 1,25,000 कॉल जे आहेत ते लॉंग करण्यात आले आणि त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो मार्केटमध्ये जे कॉल शॉर्ट आहेत ते फक्त 72,924 आहेत म्हणजे एक गुड मोमेंटम हायर साईडला क्लिअर करण्यासाठी जाण्यासाठी मार्केटमध्ये हा डेटा पॉईंट सफिशियंट आहे. दुसरा पुट साईडचा जर विचार केला तर 50,521 पुटचे लॉंग आहेत त्याच्या अगेन्स्ट पुट शॉर्टची संख्या जर बघितली तर ते 69,000 आहे म्हणजे हे क्लिअरली मार्केटमध्ये काय इंडिकेशन करते की बाबा इंडिकेशन जे आहे ते स्ट्रॉंग बेस बिल्डिंग झालंय आणि पाठीमागच्या लास्ट वीकचा जो लो आहे मार्केटचा तो लोचं व्हायलेशन होणार नाही हे क्लिअर इंडिकेशन मित्रांनो आपल्याला काय करतोय हा डेटा पॉईंट ओआयचा देतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो असा जर डेटा पॉईंट असेल असा जर मूड असेल मार्केटचा तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल तर नेमकं कोणत्या लेवल्सवरून आपण मार्केटवर बुलिश राहिलं पाहिजे कोणत्या लेवलवरून आपण मार्केटवर बेरिश राहिलं पाहिजे ह्याचा आपण काय करू आपण या ठिकाणी आता पहिल्यांदा विचार करू. लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेच्या मी ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या एकदा लेवल्स तुम्ही बघून घ्या. मित्रांनो तुम्हाला खरंच जर स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल आणि स्टॉक मार्केटमधून जर पैसा मिळवायचा असेल तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये काय होणार आहे ह्याच्याही पेक्षा जास्त महत्व मित्रांनो पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाठीमागच्या 8 ते 10 दिवसांमध्ये मार्केटनं काय केलं हे पण तुम्ही प्रॉपर ऑब्झर्व करत चला. कारण तुम्ही जर त्याचं प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं तर त्यातून तुम्हाला बऱ्याच मार्केटच्या येणाऱ्या कालखंडातल्या मूव किंवा मार्केटचे सपोर्ट रेजिस्टन्स जे आहे ते काय होऊ शकतात त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कळू शकतात. मित्रांनो इव्हन मी फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपला जो प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर एक मेसेज पण टाकला होता. तो मेसेज काय होता माहिती का की बाबा साधारणतः मी सकाळी 9:35 एक मेसेज टाकला होता. किती वाजता मेसेज टाकला हा 9:35 एक मेसेज टाकला होता की बाबा एक छोटी रेंज आहे ती बँक निफ्टीसाठी पॉसिबल आहे ऑप्शन चेन मध्ये आणि एक्झॅक्ट त्या रेंजनुसार मित्रांनो बँक निफ्टीनं दिवसभर ही रेंज ब्रेक केली नव्हती. आणि दुसरा मित्रांनो मी सर्वात एक महत्वाचा मेसेज अजून एक टाकला होता 9:35 वन डीप पॉसिबल टुवर्ड 38,460 म्हणजे बँक निफ्टी एक डीप जो आहे तो डाऊन साईडला देणार आहे हे कधी सांगितलं होतं 9:35 आणि मित्रांनो 9:35 बँक निफ्टी एक्झॅक्ट कुठं होता हे पण तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे 9:35 बँक निफ्टी हा इंडेक्स मित्रांनो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर कुठं होता 9:35 टायमिंग चेक करा 9:35 मित्रांनो या ठिकाणी बघा 9:35 या ठिकाणी ही 9:35 कॅन्डल आहे कधीची कॅन्डल आहे 9:35 आहे का 9:35 9:35 मित्रांनो बँक निफ्टी 38,738 आसपास किंवा त्यावेळेला बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो 38,700 ते 38,735 च्या दरम्यान होता. आणि त्यावेळेला मी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर सांगितलं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो 38,460 कडे येण्याचा एकदा जरूर प्रयत्न करणार आहे आणि एक्झॅक्ट मित्रांनो बँक निफ्टीनं तो लो तयार केला होता आणि तिथून बँक निफ्टी हायर साईडला गेला होता. पण बँक निफ्टी जरी हायर साईडला गेला असला तरी मी जो सकाळी एक मेसेज टाकला होता त्याच वेळेला की बाबा बँक निफ्टी एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणार आहे. मित्रांनो या पद्धतीचा डेटा या पद्धतीची माहिती कॉल व्यतिरिक्त देखील आपण काय करतो आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जरूर आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे तो काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि ज्याच्या साहाय्याने तुम्हाला डेली निफ्टी बँक निफ्टीचे कॉल जे आहेत ते प्युअर कॉस्ट मध्ये काय केले जातील आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिले जातील. आपण जो डेटा बघत होतो कशाचा डेटा बघत होतो की बाबा आपल्याला बँक निफ्टीवर लास्ट ट्रेडिंग सेशनला बुलिश बेरिश रूप करून ठेवायचा होता तर 38,410 बँक निफ्टीवरती बेरिश होता. आणि मित्रांनो बँक निफ्टीनं लास्ट ट्रेडिंग सेशनला त्या रेंजला टच केलेलं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला काय सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की बाबा मी जिथून तुम्हाला बँक निफ्टीवर सेलचा कॉल दिलाय हा सेलचा कॉल ह्याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर ह्या लेवल जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. पण बँक निफ्टीन काय केलं एक्झॅक्ट हा डॉट सपोर्ट घेतला आणि हा सपोर्ट घेऊन बँक निफ्टी हायर साईडला तुम्हाला गेलेला दिसून येतोय. म्हणजे या ठिकाणी आपला बाय पण नाही आणि सेल पण नाही मार्केट एका छोट्या रेंजमध्ये साईडवेज बँक निफ्टी लास्ट ट्रेडिंग सेशनसाठी राहिलाय. पण मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा डेटा बघितला तर निफ्टीच्या डेटामध्ये मी सांगितलं होतं की बाबा निफ्टीवरती तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे 17,933 वरती जर निफ्टी निघाला तर निफ्टी काय करा तुम्ही बाय करा असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो 12 नोव्हेंबरच्या ट्रेडिंग सेशनचा निफ्टीचा लो आहे 17,005 चा लो आहे 17,905 चा लो आहे
आणि आपण निफ्टीवरती बुलिश होऊ ठेवला होता 17,933. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जबरदस्त एंट्री पॉईंट जे आहे ते काय केलं होतं तुम्हाला मार्केटनं त्या ठिकाणी दिलेले होते. म्हणजे विशेषतः या रेंजला जर तुम्ही बाईंग केलं असतं तर तुम्हाला निफ्टीचं फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,933 ते 17,952, त्यानंतर 18,020, 18,060 आणि 18,100 ही टार्गेट मित्रांनो प्रॉपर एका डायरेक्शननं काय झाली असती त्या ठिकाणी मिळाली असते. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके तर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी आपल्याला कुठून कसा ट्रेड घ्यायचा हे पहिल्यांदा काय करू आपण आता या ठिकाणी बघूया. ओके ओके तर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवरती जर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा निफ्टीचा बुलिश व्ह्यू तुम्हाला कुठून ठेवायचा आहे तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मित्रांनो तुम्हाला निफ्टी हा इंडायसेस जो आहे ना तो लॉंग साईडला कुठून कॅरी करायचा आहे. साधारणतः या ठिकाणी एक रेंज आहे, ही रेंज खूप महत्वाची आहे आणि ही रेंज खूप मिनिंगफुल असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुमच्यासाठी. कारण मेन गेम इथून ओपन होणार आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीमध्ये. निफ्टी बुलिश आहे, कुठून निफ्टी बुलिश असेल, निफ्टी बाय अबाव 18,155 वरून निफ्टी बाय करा. 18,192 हे पहिलं टार्गेट भेटेल, 18,219 हे दुसरं टार्गेट भेटेल, 18,252 हे टार्गेट भेटेल, 18,290 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,310 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली भेटू शकतं. मग निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा निफ्टीचा बेरिश व्ह्यू आपण कुठून ठेवू शकतो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी. तर मित्रांनो निफ्टी जोपर्यंत 17,981 वर आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीवर तुम्ही बेरिश व्ह्यू ठेवू नका. ह्या 17,981 वरचा प्रत्येक डीप मित्रांनो तुम्ही लॉंग साईडला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. म्हणजे कंट्रोल्ड जो फॉल आहे त्या प्रत्येक कंट्रोल्ड फॉलमध्ये तुम्हाला मार्केटवरती काय करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा व्ह्यू जो आहे तो काय करायचा आहे हा बुलिश ठेवायचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके मग सेल कुठून असेल निफ्टी, निफ्टी सेल बिलो 17,981 खाली निफ्टीला सेल करा. 17,948 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,905 हे दुसरं टार्गेट भेटेल, 17,880 हे टार्गेट भेटेल आणि 17,852 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला भेटू शकतं. पण कधी मार्केटचा ग्लोबल सेंटिमेंट निगेटिव्ह झाला, खूप मोठं निगेटिव्ह काय मार्केटमध्ये हॅपन होत असेल तर ही लेवल येणार आहे. अदरवाईज तुम्हाला सेलची ऑपॉर्च्युनिटी निफ्टीमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळणं कमी अपेक्षित आहे हे पर्यंत. मग मित्रांनो आपल्याला जर बँक निफ्टीवरती सोमवारी बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपण कुठून ठेवू शकतो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला बुलिश व्ह्यू ठेवायला आपल्याला खूप टफ चॅलेंज आहे. मी तुम्हाला ऑलरेडी ऑप्शनच्या डेटामध्ये सांगितलंय की बाबा 38,700, 38,800, 38,900, 39,000 या ठिकाणी जबरदस्त कॉल रेटिंग. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जर गॅप अप ओपन झाला 39,000 आसपास तर मात्र मित्रांनो जबरदस्त रॅली जी आहे ती तुम्हाला हायर साईडला मार्केटमध्ये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जोपर्यंत बँक निफ्टी 39,000 खाली आहे तोपर्यंत खूप रिस्ट्रिक्टेड अपसाईड असेल, खूप छोटी रेंजमध्ये जे मार्केट काय करेल त्या ठिकाणी ट्रेड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो मला बँक निफ्टीवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी जो बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे तो कुठून ठेवायचा आहे, बँक निफ्टी बाय अबव 39,018 वरून मला बँक निफ्टी बाय करायचा आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो मला 39,300 टार्गेट भेटेल, 39,490 टार्गेट भेटेल, 39,590 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 39,860 हे टार्गेट मला इझिली स्क्रीनवर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसणार आहे. मेबी ह्याच्यावरती पण मार्केटमध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. पण मित्रांनो सर्वात पहिल्यांदा काय गरजेचं आहे, 39,018 वरती जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत मित्रांनो हे शॉर्ट कव्हरिंग तुम्हाला पुढे कंटिन्यू होताना दिसून येणार नाही. ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन मार्केटनं कशी ब्रेक केली पाहिजे, गॅप अप ओपन होऊन गेली पाहिजे. गॅप अप जर ओपन झालं ना तर तिथेच एक जबरदस्त स्ट्रेंथ मार्केटमध्ये तयार होऊ शकते, अदरवाईज नाही. मग मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून सेल करायचं आहे, तर सेम मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनची जी लेवल होती ना तिथूनच तुम्हाला बँक निफ्टीला देखील काय करायचं आहे, सेल करायचं आहे. बँक निफ्टी
सेल बिलो 38,410 खाली बँक निफ्टी सेल करा. 38,190 हे पहिलं टार्गेट भेटेल, 38,000 हे दुसरं टार्गेट भेटेल, त्यानंतर 37,850 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 37,600 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला बँक निफ्टीवरती भेटेल. पण मित्रांनो, ही सेलची टार्गेट पण बँक निफ्टीमध्ये येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप कमी आहे, कारण का हा मार्केट बँक निफ्टी प्रॉबॅबिलिटी जी वाटते ऑप्शनच्या डेटानुसार जास्त तर वेळ साईडवेज आहे, पण गॅप अप ओपन झालं तर मार्केट हायर साईडचा जाऊ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक